मग भविष्य है उज्ज्वल से थोड़ा से महाराष्ट्र है नाव तयाचे महाराष्ट्र नाव है जयाचे जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे समर्थ लोक महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र 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 नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मागील भागामध्ये एकूणच वृक्ष लागवड, वनांचं संवर्धन, वृक्षांचं रोपण या सर्व संदर्भामध्ये विविध योजना काय आहेत आणि त्यात लोकांचा सहभाग कसा असणं अपेक्षित आहे. शासकीय योजना तर आहेतच, त्या जाणून घेणारच आहोत, पण आपली जबाबदारी ओळखूनही या कार्यक्रमाकडे बघावं अशी विनंती आहे. पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करते प्रधान सचिव वन विभाग महाराष्ट्र शासन माननीय विकास खारगे साहेबांना. सर, तुमचं जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मनापासून मी स्वागत करते. इथे एक लोकांचा सहभाग जेव्हा आपल्याला अपेक्षित असतो असं आपण जेव्हा म्हणतो ना सर, तेव्हा एक साधे साधे प्रश्न असतात जनतेच्या मनामध्ये की आम्हाला या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, परंतु हे वृक्ष किंवा हे रोप आम्हाला कुठे मिळतील, कुठे अवेलेबल होतील, त्यांचा दर आम्हाला कशा पद्धतीने आकारला जाईल आमच्याकडनं, तर या दृष्टिकोनातून काही जनतेचा मार्गदर्शन करता येईल. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही पहिली गोष्ट अशी केलेली आहे की लोकांना एक सिंगल कॉन्टॅक्ट पॉईंट आवश्यक आहे, म्हणून आम्ही टोल फ्री नंबर 1926 हा टोल फ्री नंबर आम्ही केलेला आहे. महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य आहे की वनविभागाचा टोल फ्री नंबर आहे की ज्याच्यावर कोणत्याही वनविभागासंबंधी कोणती समस्या असेल, अवैध वृक्षतोड असेल, वनवा आग लागली असेल, अतिक्रमण होत असेल, अवैध चराई असेल, शिकार होत असेल, तर कुणी या 1926 नंबरला कॉन्टॅक्ट 24 तास हा टोल फ्री नंबर आमचा सुरू असतो. तर वृक्ष लागवडीसाठी सुद्धा ज्यांना रोप पाहिजे आहे किंवा तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे आहे, हे महत्त्वाचं असतं की या आमच्या अशा पद्धतीची आमची जमीन आहे, इथं कोणत्या प्रजाती या आम्ही लावल्या पाहिजेत, आंबा लावला पाहिजे का, साग लावला पाहिजे का, बांबू, लोकांना तांत्रिक मार्गदर्शनसुद्धा आवश्यक असतं. खड्डा किती बाय कितीचा घेतला पाहिजे, झाडाची निगा कशी घेतली पाहिजे. तर याच्यासाठी 1926 हा आमचा नंबर आहे 1926. याशिवाय आमचे प्रत्येक तालुका स्तरावर म्हणजे RFO दर्जाचे आमचे अधिकारी वनविभागाचे असतात, ते त्यांना संपर्क करता येईल. सामाजिक वनीकरणाचे आमचे अधिकारी असतात, त्यांना संपर्क करता येईल. सर्व माहिती आणि रोपांची उपलब्धता हे करण्यासाठी ते त्यांना मदत करतील. आमचं तालुका स्तरावर, प्रत्येक तालुका स्तरावर रोपवाटिका आहेत, नर्सरी आहे. तर या रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 38 कोटीच्या आसपास आमची रोपं सध्या तयार आहेत, जरी 33 कोटी टार्गेट असलं तरी, तर रोपं या ठिकाणी घेता येईल. आता ज्या ग्रामपंचायतीमार्फत हे जे अभियान आहे, ग्रामपंचायतीनं त्यांच्या जागेवर लावण्यासाठी जे काही नियोजन केलेलं आहे, त्यासाठी वनविभाग निःशुल्क स्वरूपामध्ये त्यांना रोपं देणार आहे, कोणतीही फी आकारणार नाही. किंवा शासकीय विभागसुद्धा जे करणार आहेत त्यांना देखील त्यांच्या निधीतून ते विकत घेणार आहेत, किंवा अगदीच वेळ आली तर वन विभाग त्यांना निःशुल्क उपलब्ध करून देईल. ज्या इतर लोकांना म्हणजे मला घरासमोर काही झाडं लावायची आहेत, किंवा शेतकऱ्याला शेताजवळ शेतामध्ये लावायची आहेत, किंवा उद्योगधंद्यांना त्यांच्या परिसरामध्ये लावायची आहेत, खाजगी शैक्षणिक संस्थांना काही झाडं लावायची असतील, तर अशी रोपं अतिशय सवलतीच्या दरामध्ये आपण रोपवाटिकेमध्ये या अभियान कालावधीमध्ये आपण उपलब्ध करून ठेवलेली आहे. यावर्षीचं 33 कोटीचं अभियान जे आहे हे 3 महिन्याचं आहे, म्हणजे 1 जुलै ते 30 सप्टेंबर, म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर, 3 महिने 2019 पावसाळ्याचे 3 महिन्यामध्ये हे अभियान आपण राबवणार आहोत. तर या 3 महिन्याच्या अभियान कालावधीमध्ये अत्यंत सवलतीच्या दरामध्ये रोपं इतर लोकांच्यासाठी उपलब्ध आहेत. सवलतीचा दर म्हणजे छोटं दार 9 महिन्याचं जर झाड असेल तर 8 रुपये आहे, समजा 18 महिन्याचं असेल तर साधारण 40 रुपयाचं आहे. 8 रुपयाचं जे झाड जे वृक्ष मार्केटमध्ये 100 रुपयाला असतं,
तर त्याच्याऐवजी 8 रुपयाला आपल्याला उपलब्ध मिळेल इतक्या अगदी सवलतीच्या दरामध्ये केलेलं आहे. आणि लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण रोपे आपल्या दारी अशी योजना पण केलेली आहे. या अभियानाच्या माध्यमातून काही आर्थिक फायदा जे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना मिळणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे भरीव अशी माहिती आहे, तर ती मला ऐकायला नक्कीच आवडते. जी जी. नाही, कसं आहे की आम्ही नेहमी सांगतो की हा आमचा उपक्रम जो आहे वृक्ष लागवडीचा, इट इज नॉट जस्ट इकॉलॉजिकल, म्हणजे पर्यावरणाच्या पुरता हा मर्यादित नाही आहे. ते तर आहेच, आपल्याला वृक्षाच्छादन वाढवायचं आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी, पण त्याशिवाय यातून रोजगार निर्मिती देखील होत आहे. अगदी. यातून आर्थिक परिस्थिती एकंदर राज्याची देशाची वाढायला मदत होणार आहे. आपण बांबू बोर्ड तयार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर बांबू प्रमोशन फाउंडेशन किंवा कंपनी आपण तयार केलेली आहे, म्हणजे प्रोफेशनल कंपनी ज्याच्याद्वारे सगळ्या लोकांना उद्योगधंद्यांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल. त्यानंतर आपण बांबूवर स्किल मॅनपॉवर तयार झाली पाहिजे म्हणून आपण बांबू रिसर्च ट्रेनिंग सेंटर आपण BRTC आपण चंद्रपूरला आपण सुरू केलेलं आहे. आणि बांबू शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर लावायचा असेल, पूर्वी शेतकरी बांबू लावू शकायचा पण त्याला कट करून वाहतूक जर करायची असेल तर त्याला परवाना घ्यायला लागायचा वन विभागाकडे. तर आम्ही तो मागच्या वर्षी आम्ही तो परवाना रद्द केला, म्हणजे बांबूला आता TP ट्रान्झिट परमिशनची गरज नाही, ट्रान्झिट परमिटची. तर शेतकरी शेतामध्ये लावू शकतो, त्याचं हार्वेस्टिंग करू शकतो आणि त्याला पाहिजे त्या ठिकाणी वाहतूक करून विक्री करू शकतो. तर अशा पद्धतीनं बांबू या क्षेत्राला आम्ही खूप प्राधान्य याच्यामध्ये देत आहोत. सर, याच्यामध्ये रोजगार निर्मिती आहे, नवीन रोजगार निर्माण होणार, त्याच्याबरोबरीने आर्थिक जी घडी आहे त्याला खूप मोठा हातभारही लागणार. सर, बांबू सारखंच कांदळवन मला वाटतं हेही खूपच उपयुक्त आहे आणि कुठेतरी ते आता फार कमी प्रमाणात दिसू लागलेले आहे. त्याचे दुष्परिणाम आपण मध्यंतरीच्या काळात भोगलेले आहेत, त्याबद्दल काही सविस्तर माहिती देत आहे? अगदी खरं आहे. कांदळवन किंवा मॅंग्रुव्ह ज्याला म्हणतो किंवा खारफुटी सुद्धा याला म्हणण्यात येतं, हे पण फार महत्त्वाचं आहे. विशेषतः समुद्र किनारपट्टी जी आहे, म्हणजे महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर हे जे काही जिल्हे आहेत, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हे जे जिल्हे जे आहेत या ठिकाणी आपल्याला कांदळवन दिसतं, मॅंग्रुव्ज दिसतं. तर आपण म्हणता त्याप्रमाणे काही वर्षापूर्वी मॅंग्रुव्हला चॅलेंजेस खूप होते, पण महाराष्ट्र शासनानं मॅंग्रुव्हचं महत्त्व लक्षात घेतलं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सुनामी आलेली आहे त्या ठिकाणचा अभ्यास आहे की सुनामीमुळे नुकसान जास्त ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी मॅंग्रुव्ह कमी होता. आणि समुद्र किनारी जिथं कांदळवनाचं झाडं होती ते दे ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर आणि त्याच्यामुळे तिकडे नुकसान कमी झालेलं आहे. म्हणजे निसर्ग प्रत्येक गोष्ट निर्मिती करतो, त्याचं काही ना काही प्रयोजन असतं. येस येस, अगदी खरं. आणि हे कांदळवन जे आहे, मॅंग्रुव्ह जे आहे, याच्यामुळं इतर अनेक लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीज म्हणजे रोजगार निर्मितीचं सुद्धा एक चांगलं ते माध्यम आहे. म्हणजे या ज्या ठिकाणी मॅंग्रुव्ह आहे त्या ठिकाणी खेकडा पालन, क्रॅब फार्मिंग, ऑइस्टर, मसल्स, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी सुरू करता येतात. तर म्हणून त्याही अनुषंगानं आम्ही मॅंग्रुव्ह सेल आणि मॅंग्रुव्ह फाउंडेशन आम्ही तयार केलेलं आहे. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की असं मॅंग्रुव्ह सेल आणि मॅंग्रुव्ह फाउंडेशन तयार करणार आहे. आणि मागच्या 3-4 वर्षांमध्ये जे आमचे हे प्रयत्न आहेत त्यामुळं कांदळवनाचं क्षेत्र देखील महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं आपल्या मुलाखतीमध्ये की फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियानं जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये 82 चौरस किलोमीटरनी कांदळवनाचं क्षेत्र राज्यामध्ये वाढलेलं आहे की जे देशामध्ये सर्वात जास्त आहे. आणि याच्यामुळं या भागातल्या ज्या महिलांचे जे बचत गट जे आहेत त्यांचेच ग्रुप आम्ही तयार केलेले आहेत आणि त्यांना हे क्रॅब फार्मिंग, मसल फार्मिंग, ऑइस्टर फार्मिंग किंवा ऑर्नामेंटल फिशरीज या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यातून रोजगार निर्मिती होत आहे. तर कांदळवनामध्ये सुद्धा ज्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कांदळवनाचं रोपवन करणं हे देखील आमच्या या 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये आहे. मागच्या वर्षी 2018 20 लाख कांदळवनाची रोपवन केलेलं आहे आणि आता 40 लाख रोपवन आम्ही करणार आहोत. माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मागच्या वर्षी असा निकाल, फार महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे की कांदळवन जे आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि कांदळवनाचं प्रोटेक्शन करणं हा आता मूलभूत अधिकार आहे असं म्हटलेलं आहे, फंडामेंटल राईट असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता हायकोर्टाच्या निर्देशानुसार कांदळवन या जागेला आता वन असा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर आम्ही 15,000 चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे, 15,000 हेक्टर जे आहे हे आम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे.
तर हे एवढं कांदळवनाचं माननीय उच्च न्यायालयाचं आहे, नैसर्गिक आपत्तीपासून आहे, रोजगार निर्मिती आहे, हे सगळं लक्षात घेऊन आम्ही वृक्षारोपणामध्ये कांदळवन देखील याच्यामध्ये घेतलं. कांदळवनावर ना एक असं लक्षात येतं की आपली जी स्थानिक किंवा आपल्या आपल्या जमिनीमध्ये आपल्या मातीमध्ये उगवणारी जी झाडं आहेत सर, ती लावणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे काय होतं ना की आपण परदेशी फॅशनेबल ज्याचा काही फारसा उपयोग नाही, पर्यावरणाच्याही दृष्टीने नाही किंवा अन्य पशुपक्ष्यांच्याही दृष्टिकोनातनं नाही, अशा वृक्षांवर भर दिला जातो. थोडासा जेव्हा एक सर्वसामान्य नागरिक विचार करतो आपल्या घराभोवती असेल तरी, तर आपल्या स्थानिक आपल्या मातीतली झाडं लावणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याचे किती चांगले परिणाम आहेत हे यावरून मला वाटतं कांदळवनावर आपल्याला अगदी महत्त्वाचं आहे. म्हणून आमच्या पूर्ण वृक्ष लागवडी अभियानामध्ये स्थानिक प्रजातीवरच भर आहे. म्हणजे वनविभाग देखील स्थानिक प्रजाती आणि लोकांना सुद्धा जे आम्ही आवाहन करतो रोपंसुद्धा रोपवाटिकेमध्ये स्थानिक प्रजातीच आम्ही याच्यामध्ये देत आहोत. मी आपल्याला सांगतो की आपल्याला सिने अभिनेते सयाजी शिंदे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर या वृक्ष लागवडीमध्ये खूप पुढाकार आहे त्यांचा. म्हणजे त्यांची आमची दोनदा तीनदा भेट झाली, मी त्यांच्यासोबत एका गावामध्ये गेलो, तर हे देवराई नवीन निर्माण करण्याचं काम करतायत. देवराई ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये खूप जुनी आहे. म्हणजे देवराईमध्ये जी वृक्ष लावलेले असतात त्याचं पानसुद्धा कोणी तोडत नाही, म्हणजे आपल्याला देव रागवेल अशी संभव हे अशी लोकांच्या मध्ये श्रद्धा आहे. तर अशा नवीन देवराई सह्याद्री देवराई हा त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे. तर त्यांचाही हा आग्रह आहे की सर्व स्थानिक प्रजाती लावल्या पाहिजेत. दुसरं आपण एक अटल वृक्ष घन लागवड, अटल आनंदवन घन वृक्ष लागवड या दृष्टिकोनातून देखील आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे जपानमधले एक मियावाकी नावाचे एक वनस्पती शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी ते सुरू केलेलं आहे की कमी जागेमध्ये जास्त घनतेने झाडं लावायचे, विशेषतः शहरामध्ये जागेची उपलब्धता कमी असते, तर त्या ठिकाणी या पद्धतीचा वापर करून आपण घनवृक्ष लागवड करत आहोत. तर यासाठी सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे स्थानिक प्रजाती ज्या आहेत, लोकल स्पेसीज, एंडेमिक स्पेसीज आपण लावत, एक्झॉटिक ज्या विदेशी ज्या स्पेसीज ज्या आहेत त्याचा उपयोग होत नाही, त्याच्यामध्ये पक्षी घरटी पण बांधत नाहीत, बऱ्याच वेळेला असं होतं आणि त्याचा इकॉलॉजिकली सुद्धा फार उपयोग असतो असं नाही, कार्बन सिक्वेस्ट्रेशनमध्ये ऑक्सिजन सोडण्यामध्ये. तर हे लक्षात घेऊन स्थानिक प्रजातीच जिवंत राहण्याचं प्रमाण पण जास्त असतं, त्याच्यावरच आपला भर आणि सर्वांचा असला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही बांबूच्या आणि कांदळवनाच्या संदर्भामध्ये अशी भरीव सखोल माहिती आम्हाला दिलेली. त्याचप्रमाणे मला वाटतं रेशीम शेती हा देखील उद्योगाच्या दृष्टिकोनातून फार मोठा मोलाचं योगदान करणारा भाग आहे, त्याबद्दल काय सांगता? अगदी खरं आहे. म्हणजे या अभियानामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे याच्याकडे आमचा भर याच्यामध्ये आहे. तर महाराष्ट्र विभागाचा जो वस्त्रोद्योग विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यांनी एक महारेशीम अभियान सुरू केलेलं आहे. आणि आमचा नेहमी असा प्रयत्न आहे की जिथं जिथं वृक्ष लागवडीसंबंधी उत्पन्न वाढीसंबंधी शेतकऱ्याच्या भल्यासाठी ज्या गोष्टी सुरू आहेत तिथं लगेच आपण त्यांना संपर्क साधायचा. तर आम्ही ही संधी घेतली की या रेशीम अभियानामध्ये आम्ही पण तुमच्यासोबत आहोत. तर त्यांना एक अडचण अशी होती की या रेशीम अभियानामध्ये तुतीचं झाड लागतं आणि तुतीची झाडं हे शेतकऱ्यांना लावायला लागतात. तर त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 कोटी दरवर्षी ते तुतीची लागवड शेतकऱ्यांना करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. आता यामध्ये जे तुतीचं झाड रोप जे तयार करायला लागतं ते काही शेतकरी एकत्र येतात आणि रोजगार हमी योजनेमार्फत ते आपल्या शेतामध्ये रोपनिर्मिती करतात आणि नंतर त्या सदस्य शेतकऱ्यांना ते देतात. तर ही रोपनिर्मिती करण्यासाठी रेशीम विभागाला थोडा मर्यादा होत्या, म्हणजे त्यांना टार्गेट जास्त आहे किंवा शेतकऱ्यांची मागणी जास्त आहे परंतु रोपनिर्मिती एवढी करता येत नाही. तर म्हणून वन विभागानं आमचा सामाजिक वनीकरण विभाग जो आहे याच्यामार्फत आम्ही काही रोपनिर्मिती या तुतीच्या झाडाची आम्ही करत आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांच्यामार्फत आम्ही उपलब्ध करून देत आहोत. सर, शेतकऱ्यांचा विषय निघालेला आहे, ग्रामीण भागामध्ये नदीच्या किनारी वृक्ष लावणं हा भाग म्हणजे मध्यंतरीच्या काळात आपल्याला फारच कमी दिसला, त्याच्यावर आता जरा शासन भर देत आहे असं काही आपल्याला सांगण्यात आलं मगाशी, त्याबद्दल काही सांगता येईल? हो, अगदी खरं आहे. ज्या नद्या बारमाही होत्या त्या 8 माही होत चाललेल्या आहेत, 8 माही नद्या 4 माही 6 माही होत चाललेल्या आहेत, नदीचं पाणी आटत चाललेलं आहे, रिव्हर्स आर ड्राईंग डाईंग डिप्लिटिंग असं होत आहे. तर मागच्या 2 वर्षापूर्वी ईशा फाउंडेशनचे जे सद्गुरू आहेत त्यांनी एक रॅली फॉर रिव्हर, म्हणजे कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत अशी ती रॅली काढलेली होती आणि त्यांनी एक निवेदन माननीय पंतप्रधान महोदयांना दिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या नद्या पुनरुज्जीवन जर करायच्या असतील तर एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे नद्यांच्या दोन्ही किनारी 1-1 किलोमीटर अंतरावर वृक्ष लागवड करा. कारण वृक्ष लागवड केली
की मग नद्यांचं मॉइश्चर ते पाणी जे आहे ते त्या झाडांच्या वृक्षांच्या मुळामध्ये साठवलं जाईल आणि नद्या पुनरुज्जीवन व्हायला मदत होईल. तर यासाठी फार मोठा उपक्रम देशामध्ये सुरू झालेला आणि त्याचा पायलट हा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यात वाघाडी नदीवर सुरू केलेला आहे. आणि याशिवाय आपण इतर जिल्ह्यातल्या ज्या ज्या नद्या आहेत त्या सर्व नद्यांच्यामध्ये आपण नद्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला एक एक किलोमीटर अंतरावर वन विभागाची जागा असेल, महसूल विभागाची जागा असेल, इरिगेशनची असेल आणि शेतकऱ्याची असेल, जेवढी वृक्ष लागवड त्या ठिकाणी करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करत आहे. नदी किनारचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण शक्यतो फ्रूट ट्रीज घ्या जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल हे देखील याच्यामध्ये आपण करत आहोत. आणि याच्यामध्ये सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा जी आहे, जिल्हा लेवलला समित्या आहेत, जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख आहेत, मला सांगायला हा आनंद आहे की या सर्व याच्यामध्ये जे जिल्हा स्तराचे किंवा इतर जे शासकीय विभागाचे अधिकारी आहेत खूप एक दिलानं असं काम याच्यामध्ये करत आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभागाचे सर्व अधिकारी हे एकत्र हा सर्व मिशन याच्यामध्ये पुढे नेत आहेत. अरे वा. परंतु आपण असं बघतो ना सर, काही काही भागामध्ये खरोखर निसर्गाने भरभरून दिलेलं असतं पण काही काही भाग हा कायमच दुष्काळी राहतो. म्हणजे उदाहरणार्थ मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर सातत्याने दुष्काळ आपण तिथे बघतो आहोत. तर यासाठी या वन विभागाच्या माध्यमातून काही आर्मी बटालियन वगैरे सारखा तुम्ही मगाशी उल्लेख केलात असं काही योजना, कारण त्या भागासाठी भरीव योजना करणं फारच आवश्यक आहे असं वाटतं, तर त्या संदर्भामध्ये काय माहिती? नाही, अगदी खरं आहे. म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये जे 20% वनक्षेत्र आहे ते असं एकसारखं सगळीकडे नाही आहे. त्याच्यामध्ये बॅकलॉग आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी असं दिसतं. तर मराठवाड्यामध्ये आपल्या 4% फक्त आहे आणि काही जिल्हे लातूर, उस्मानाबाद 1-1% आहे. तर विशेष प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजेत. तर मराठवाड्याला जी मागची कॅबिनेट मीटिंग झाली होती मंत्रिमंडळाची त्यामध्ये 3 निर्णय मराठवाड्यासाठी घेण्यात आले वृक्ष लागवड वाढवणे, 1 इको बटालियनची स्थापना करणं, 2 ज्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनी जिथं शक्य त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणं, आणि 3 रोड साईड म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे रस्ते आहेत त्याच्या किनारी वृक्ष लागवड करणं. तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यातलं इको बटालियन जी आहे ही अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पना महाराष्ट्र राज्यामध्ये आपण राबवत आहोत. म्हणजे इको बटालियन म्हणजे आर्मीच आहे ती. आर्मीचे जवळपास 140 त्याच्यामध्ये आर्मीचे अधिकारी आणि जवान हे याच्यामध्ये काम करतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहे, सामना त्या म्हणजे मुकाबला करायचा असतो त्या ठिकाणी इंडियन आर्मी नेहमीच पुढे येत असते. तर त्यांनी पर्यावरणाच्या समस्येवर मात करण्यासाठी इको बटालियन सुरू केलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये तशीच परिस्थिती असल्यामुळं आपण इको बटालियनची स्थापना केली, इंडियन आर्मीवर आपण MOU साईन केला डिफेन्स मिनिस्ट्रीवर आणि ते काम आपलं सुरू झालेलं आहे. मागच्या वर्षी त्यांनी जवळपास 90 हेक्टरवर त्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे आणि या 2019 2000 हेक्टरवर वृक्ष लागवड आपण करत आहोत. आणि याच्यामध्ये जे इंडियन आर्मीमधून निवृत्त झालेले जे जवान आहेत तेच याच्यामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे एकंदर म्हणजे जवानांच्या प्रती आपली खूप श्रद्धा आहे आणि त्यांच्यामुळेच आपलं सर्व देश जो आहे तो उभा असतो, संरक्षण होत असतं. तर त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण महाराष्ट्रातले जे रिटायर्ड झालेले जवान आहेत त्यांना या इको बटालियनमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीनं हे इको बटालियनचं वृक्ष लागवडीचं काम मराठवाड्यामध्ये सुरू आहे. अरे वा. सर, या सगळ्यामध्ये कळीचा मुद्दा जो आहे तो विचारायचा आहे की लोकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतोय, कारण शेवटी पुन्हा एकदा आहे की हा जो भाग आहे, हा सगळा जो वनसंरक्षण असणं किंवा हरित क्रांती ज्याला आपण म्हणतो किंवा वृक्षांचं रोपण असणं हे सगळं लोकांच्या सहभागाशिवाय अशक्यच आहे, तर त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय जाता जाता थोडक्यात त्याबद्दल काय? नाही, अगदी खरं आहे. म्हणजे मला सांगायला अत्यंत आनंद आहे की लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्ही नेहमी उदाहरण देत असतो दुष्टचक्र आणि सुचक्राचं. दुष्टचक्र हा शब्द नेहमी आपण ऐकतो की एक घटना असते त्यातून दुसरी वाईट घटना होते, तिसरी वाईट घटना होते, पण त्याच्या विरोधातला शब्द जो आहे तो सुचक्र. इंग्रजीमध्ये दुष्टचक्राला विशेष सायकल म्हणतात, सुचक्राला व्हर्च्युअस सायकल म्हणतात. तर एक व्हर्च्युअस सायकल सुचक्राची सुरुवात याच्यामध्ये झालेली आहे. मागच्या 3-4 वर्षांमध्ये जे अनेक उपक्रम आपण घेत आहोत लोक खूप मनापासून सहभागी होत आहेत आणि स्वतःच्या स्तरावर अनेक नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये नारायण गाव आहे, त्या ठिकाणी मेहत्रे नावाचे कुटुंब आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींना रिटर्न गिफ्ट म्हणून कलमी आंब्याची रोपं दिली. पूर्ण मांडवामध्ये 5,000 लोकांच्या हातामध्ये कलमी आंब्याची रोपं आणि त्यांनी जाऊन ती शेतामध्ये लावली. माननीय पंतप्रधान महोदयांनी मन की बातमध्ये त्याचा उल्लेख केला. आम्ही देखील त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं याच्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर लोकांनी भिस्सी सुरू केली,
भिशी जनरली पैशाची असते, पण रोपांची भिशी सुरू केली. 50 डॉक्टर एकत्र आले, ज्याचा नंबर आहे त्या ठिकाणी बाकी लोक रोपं घेऊन येणार, त्यांनी जागा आयडेंटिफाय केलेली असणार, तिथे रोपं लावणार 50, पुढच्या वेळेला 50, अशी रोपांची भिशी सुरू केली. माझ्याकडे ही फार मोठी लिस्ट आहे, जवळपास 29 उदाहरणं आहेत. काही उदाहरणं सांगतो. दहिसर येथे रिक्षा चालक प्रकाश सुरेश माने, या रिक्षा चालकानं त्याच्या रिक्षामध्ये रोपं लावली, अशी ठेवली. आणि एक संदेश की वृक्ष लागवड करणं किती गरजेचं आहे. आमच्या माननीय मंत्री महोदयांनी त्याच्या रिक्षाला म्हणजे ही रिक्षा नसून ही वृक्षांनी वृक्षिणा असं नाव दिलं, वृक्ष असलेली रिक्षा. असे काही उपक्रम त्यांनी केलेले आहेत. जळगावमध्ये जयंतराव गायकवाड मुलाच्या लग्नपत्रिका त्यांनी काय केलं, आम्ही छापणार नाही, त्यांनी SMS ईमेलद्वारे त्यांनी करून टाकलं, खर्च वाचवला. कागद हा लाकडापासून तयार होतो, जंगलापासून. आणि त्यांनी सगळ्या वऱ्हाडी मंडळींना बियांच्या पाकिटे दिले, हे बिया घ्या तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या त्या ठिकाणी लावा. लोक स्वतःहून करतात, रिस्पॉन्स याच्यामध्ये आहे. शिक्रापूर गाव जे आहे त्या ठिकाणी काही तरुण आले, ते म्हणले आम्ही वाढदिवसावर पैसा खर्च नाही करणार. आम्ही हे सगळं त्यांनी रोपं विकत आणले आणि टेकडीवर जाऊन वृक्षारोपण केलं, असं उदाहरण याच्यामध्ये आहे. उस्मानाबादमधले सध्या निवडून आलेले विद्यमान खासदार महोदय श्री ओमप्रकाशजी निंबाळकर यांचं माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा कौतुक केलं आणि मी पण त्यांना फोन करून अभिनंदन केलं. त्यांनी 5 जूनला पर्यावरण दिनी असा निर्धार केला की मी जेवढ्या मतांनी जिंकून आलेलो आहे तेवढी मी रोपं लावणार आहे, झाडं लावणार आहे, असं त्यांनी केलं. मग आम्ही सर्व माननीय मंत्रिपदांनी सर्व लोकप्रतिनिधींना त्यांचं उदाहरण देऊन आपण देखील हे केलं तर चांगलं होईल असं आवाहन केलेलं आहे याच्यामध्ये. याशिवाय आता गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून लोकांनी टेकडीवर जाऊन रोपं लावलेली आहेत. हे केडगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी इच्छा तिथे मार्ग असं हे आपल्याला इथे दिसून येत आहे सर. अगदी खरं आहे. म्हणजे एका न्यायाधीश महोदयांनी डहाणू इथं काही गुन्हेगारांना अटक करण्यात आली, न्यायाधीश महोदयांनी शिक्षा जेल वगैरे केलं, पण प्रत्येक आरोपींनी 15 झाडं जेलमध्ये किंवा शेतामध्ये लावावीत असा आदेश दिला, असं याच्यामध्ये केलेलं आहे. मॉर्निंग वॉक करणारे अंबरनाथ इथं जे लोक आहेत ते बाटल्या गोळा करतात आणि पाणी भरून झाडांना पाणी घालतात. तर लोकांचा रिस्पॉन्स जो आहे अतिशय आहे. आणि याचं कारणच असं, म्हणजे आमचं जे वृक्ष अभियान जे सुरू आहे त्याचा एक हेतू हाच आहे, वृक्ष लावण्यासोबत वृक्ष लावण्याची संकल्पना याचं बीजारोपण मनामध्ये करणं लोकांच्या, हे देखील याच्यामध्ये अपेक्षित आहे, ते होत आहे. सर खूपच स्तुत्य असे उपक्रम आहेत, योजना आहेत, पण असं म्हणतात ना कुठलीही योजना ही अधिक सफल आणि अधिक गतीने पुढे जाते जेव्हा एक कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडते. साधारणतः कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये याची दखल घेतली गेलेली आहे, कोणी कोणी या सगळ्या उपक्रमांची दखल घेतली आहे त्याबद्दल काय सांगता? नाही, आपला जो मागच्या 4 वर्षापासून उपक्रम सुरू आहे त्याची दखल अनेक लोकांनी घेतलेली आहे, त्याच्यामुळं आम्हाला काम करायला आणखी हुरूप येतो. पहिली गोष्ट म्हणजे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियानी जे रिझल्ट जाहीर केलेले आहेत की महाराष्ट्र हा 273 चौरस किलोमीटरनी वनेतर क्षेत्र वाढ झालेली आहे, कांदळवनामध्ये वाढ आहे, बांबूमध्ये वाढ आहे, पाणवठ्यामध्ये वाढ झालेली आहे, तर ही दखल त्यांनी घेतलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियानी, ती पहिली दखल आमची आहे असं मला वाटतं. दुसरं याच्यामध्ये की माननीय पंतप्रधान महोदयांनी याच्यामध्ये आमचं भरभरून कौतुक त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देखील आम्हाला आणखी हुरूप आलेला आहे. त्यानंतर आम्हाला 3 वेळेला सलग 3 वेळेला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे आमचे वृक्षारोपण जे केलेलं आहे आणि कांदळवनामध्ये वाढ जी झालेली आहे त्याच्यामुळं त्यांनी देखील त्याची नोंद घेतलेली आहे आणि आमचं कौतुक याच्यामध्ये झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील म्हणजे मुंबईमध्ये अनेक कौन्सिलेट जनरल्स इतर देशाचे या ठिकाणी असतात, कौन्सिल जनरल या ठिकाणी असतात, तर त्यांचा एक कार्यक्रम आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये घेतलेला होता वृक्ष लागवडीचा. तर त्या ठिकाणी सर्व कौन्सिल जनरल मुंबईमध्ये स्थित जे आहेत ते विविध देशांचे त्या ठिकाणी आलेले होते, त्यांनी वृक्षारोपण केलं आणि त्यांनी आमचा कार्यक्रम जो आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढा 50 कोटी वृक्ष लागवड 3 वर्षाचा जो त्यांना खरं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी खूप नेहमी आम्हाला याला सपोर्ट केलेला आहे, कौतुक केलेलं आहे. आणि जे पोलंड या ठिकाणी जी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स झाली होती त्या ठिकाणी मी सादरीकरण केलं होतं, 195 देशाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होतात, तर त्याही ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याचंही कौतुक याच्यामध्ये झालेलं आहे. अरे वा सर, खरं तर आपल्याला वेळ अपुरा पडतोय आणि विषय अत्यंत इंटरेस्टिंग असा आहे, परंतु जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन करणार? याच्यामध्ये सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो
की या अभियानामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आहे म्हणून हे सगळं होत आहे. एकटा दुकटा शासकीय विभाग वनविभाग करूच शकणार नाही. शासनाचे सर्व विभाग आहेत, अधिकारी कर्मचारी ते तर आहेतच, पण समाजातील सर्व घटक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, नागरिक, विद्यार्थी, उद्योजक, मीडिया, सगळ्यांची म्हणजे नावं न संपणार आहेत, सर्व घटकांचा याच्यामध्ये सहभाग आहे. असा सहभाग राहावा अशी विनंती करतो. हरित सेनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी असं आवाहन करतो. प्रत्येकाने जेवढे वृक्ष लावता येईल तेवढे लावावेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, जे लावणार ते जगवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, एवढं मी आवाहन करतो. अरे वा, खरंच आहे. असं म्हणतात की निसर्ग हा ईश्वर आहे, नवे सखा आहे, गुरु आहे, सोबती आहे, अगदी जीवन आहे. मग हे आपलं जीवन जतन करण्याची जी जबाबदारी आहे ती आम्हा तुम्हा प्रत्येकाची आहे, शासनाची किंवा कुठल्या एका संस्थेची नाही, तर त्यामध्ये आपला सहभाग अधिकाधिक वाढवण्याची गरज आहे आणि हेच सांगण्याचा आजचा आमचा प्रयत्न होता. सर, आज आपण आलात आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये खूप मोलाची माहिती अगदी साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला दिली, त्याबद्दल जय महाराष्ट्रच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. नमस्कार, धन्यवाद. वृक्ष लावूया आपण वृक्ष, वृक्ष लावूया आपण वृक्ष, चला मिळून आपण वृक्ष लावूया, चला मिळून आपण वृक्ष लावूया, धरती मातेचे कर्ज फेडूया, वृक्ष लावूया आपण वृक्ष. धरती ही सदा हरित हो, आयुष्य हे आनंदी हो, धरती ही सदा हरित हो, आयुष्य हे आनंदी हो, वृक्ष लावूया आपण वृक्ष, लक्ष ठेवूया आपण लक्ष, वृक्ष लावूया आपण वृक्ष. एकाच लक्ष, 33 कोटी वृक्ष.